अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी नल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील गिरजा कॉलनी येथील काश्मीरचा राजा विघ्नहर्ता गणेश मंडळ मुंजोबा मंदिर या गणेश मंडळात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली आहे। गणरायाच्या स्थापनेनंतर सहाव्या दिवशी या मंडळाच्या गणरायाची आरती भाजपाचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट शिवाजी सोनार यांच्या हस्ते जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या उपस्थितीत पार पडली। गेल्या 5 दिवसांमध्ये मंडळात विविध खेळ खेळण्यात आले असून या खेळांमध्ये गिरजा कॉलनीतील महिला भगिनींनी तसेच बालकांनी सहभाग घेतला होता। या खेळांच्या माध्यमातून माणुसकी जोपासणे, माणसं जोडणे, कायम एकोपा जपणे असा संदेश बालकांपर्यंत पोहोचावा यासाठी या खेळांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाच्या सदस्यांनी दिली। त्याचबरोबर या मंडळाच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते। नमस्कार, आता आपण जामनेरमधील गिरिजा कॉलनी येथे आलेलो आहोत। आपण सगळे जाणतो की गेल्या काही दिवसांपूर्वीच गणरायाचे आगमन झालेले, त्याचबरोबर आज गणरायांच्या आगमनाचा 6वा दिवस आहे। तर गिरिजा कॉलनी येथील काश्मीरचा राजा मित्र मंडळ मुंजोबा मंदिर या मंडळामध्ये देखील बाप्पा विराजमान झालेले आहेत। त्याचबरोबर येथे याबाबतची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। या भारताचे सक्षम पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी ज्या दिवशी कलम 370 हटवून अखंड भारताचं स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण केलं, अगदी त्याच दिवसापासून आमचा काश्मीरचा राजा मुंजोबा मंदिर गिरजा कॉलनी येथे या ठिकाणी प्रतिष्ठापित झाला। आपणास सांगताना आनंद होत आहे की ज्या दिवसापासून राजा या ठिकाणी विराजमान होत आहे, अगदी त्याच दिवसापासून सर्व जाती धर्माचे लोक अत्यंत गुण्यागोविंदाने ह्या काश्मीरच्या राजाचं दर्शन घेण्याकरता अहोरात्र या ठिकाणी येत आहे। अगदी छोटंसं असलेलं हे रोपटं आज अतिशय वटवृक्षामध्ये परावर्तित झालेलं आपण त्या ठिकाणी बघतो आहे। आम्हाला आठवतं आमच्या सर्व मंडळी ज्यावेळेला आम्ही पहिल्या वर्षी सुरू केलं, अगदी 200-300 लोकांचा भंडारा त्या ठिकाणी होत होता। पण आज सांगताना आपल्याला आनंद होत आहे की या काश्मीरच्या राजाच्या कृपेमुळे आज 2000 लोकांचा भंडारा या ठिकाणी आपण करत आहोत आणि त्याहीपेक्षा जास्त लोक या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। हे आमच्या सर्वांचा आपल्या सर्वांचा अहो भाग्य आहे। अगदी याच अनुषंगाने अगदी हाच धागा पकडून काश्मीरचा राजा मुंजोबा मंदिराच्या मार्फत आपण अनेक समाजोपयोगी कामं आपण त्या ठिकाणी करत आहोत। मागे केरळमध्ये पूर आलेला होता, त्यावेळेलासुद्धा आपण जमा असलेल्या वर्गणीतून त्या ठिकाणी 25% वर्गणी केरळला दिली। कोल्हापूरच्या पुराच्या दरम्यान आपण इथून 25% वर्गणी कोल्हापूरच्या पुराग्रस्तांनासुद्धा दिली।
ज्या ज्या ठिकाणी शेतकरी आत्महत्या होत आहेत त्या ठिकाणी आमचं मंडळ 10% वर्गणीतलं त्यांना फुलना फुलाची पाकळी मदत देण्याचं कार्य त्या ठिकाणी करत आहे. समाजोपयोगी कामं आणि हा वसा जो लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रामध्ये घालून दिला तो वसा आमच्या ह्या पिढीमार्फत आमच्या येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही काश्मीरच्या राजाच्या मार्फत त्या ठिकाणी करत आहोत. आणि आम्हाला आनंद होत आहे की आबालवृद्ध असतील, बालगोपाल असतील, युवा वर्ग असेल, माता भगिनी असतील, सर्व या ठिकाणी अत्यंत तन्मयतेने आनंदाने या काश्मीरच्या राजाचे दर्शन घेतात. जय हिंद. आम्ही माणसं जोडलो, विविध प्रकारचे खेळ खेळलो. उत्साह मोठ्या प्रमाणे असतो, सगळे माणसं जोडतात, खेळ खेळतात, सगळे प्रकारचे खेळ खेळतात. प्रत्येक वेळेला तुम्ही काहीतरी नवीन करतात. मागे पण तुम्ही एकदा म्हणजे चीनच्या कोणत्याही वस्तू वापरायचं नाही हा संकल्प करून गणपती बाप्पा बसवला होता, तर यावर्षीची संकल्पना कशी होती? यावेळेला सर्व लोकांना एकत्रित केला, सर्व जाती धर्माचे. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या. काश्मीरचा राजा या गणपतीचं नाव आहे. 5 वर्षापासून याची स्थापना होते आहे आणि स्थापना रणजित महाजन यांच्या हातून झालेली आहे. आणि 370 कलम ज्यापासून रद्द झालं त्यापासून सगळे आम्ही वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येतो आणि येथून भारताचा असा वेगवेगळे संदेश आम्ही एकमेकांना देत असतो. आणि सगळे सर्व धर्मीय आम्ही जाती वेगवेगळ्या जाती असल्या तरी आम्ही सगळे एकत्र येतो आणि वेगवेगळा संदेश चांगला चांगला म्हणजे महिलांसाठी, लहान मुलांसाठी बालसंस्कार, महिलांसाठी काही वेगवेगळ्या काही अशा हे असतात त्या आम्ही सर्वांना सांगत असतो. यातून असं चालू राहत तसं आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेते. तर या मंडळामध्ये बाप्पा गेल्या 5 वर्षांपासून बाप्पांची गेल्या 5 वर्षांपासून स्थापना होत आहे. त्याचबरोबर JBN महाराष्ट्र गेल्या 5 वर्षांपासून यांच्या मंडळाची दखल घेत आहोत. त्याचबरोबर ज्यावेळेस अत्यंत छोटेखानी अगोदर हा कार्यक्रम होत असा व्हायचा तर आतापर्यंत त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार झालेला आहे. त्याचबरोबर येथे भंडाराचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. तर अनेक भाविक भक्त येथे बाप्पांच्या दर्शनासाठी देखील येतात. त्याचबरोबर भंडाराचा देखील त्यांनी लाभ घेतलेला आहे. कॅमेरामॅन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.